कामगार एक जुटीचा जय असो कामगार एक जुटीचा जय असो शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे. आता आमच्या आंदोलनाचा 40वा दिवस आहे. तसे पाहिले सरकारने आजपर्यंत आमच्या कुठल्याही मागणीचा अजून विचार केलेला नाही. सरकार उलट आमच्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत आमच्या डेपोतील 23 कर्मचारी निलंबित झालेले, एकाची बदली केली आहे आणि 5 जणांना सेवा समाप्तीच्या नोटिसा काढल्या आहे. म्हणजे सरकार आमचे समस्या सोडवण्याऐवजी आम्हाला धाक दाखवून आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण करायचा प्रयत्न करते. जसे ऑर्डर काढतात तसंच आतापर्यंत आता काल एक जणांना ॲटॅक आला. जे आला निलंबनाची ऑर्डर काढली का कोणी कर्मचाऱ्यांनी धास्ती घेऊन त्याला ॲटॅक येतो, कोणी ॲडमिट होत आहे, कोणाला भोवळ येते. पण सरकार त्याच्यावर मागं घ्यायला विचार नाही. आजपर्यंत सरकारने ज्या संघटनेने हो पूर्ण विश्वास आहे. आमच्या 22 संघटना होत्या, आम्ही त्या संघटनांवरचा आमचा विश्वास उडवलेला. आम्ही सदावर्ते साहेब आणि अजय गुजर साहेबांच्या मागं आहे. त्या 22 संघटनांमुळेच आम्हाला आज हिरवी वेळ आलेली रस्त्यावर बसायची. काय सांगाल बरं शासनाला, काय सांगाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? काय शासनाला एवढंच विनंती करतो आहे का आमच्या ह्या गोरगरीब जनतेचं. आता शासन म्हटलं आता ठाकरे सरकार शिवशाहीच्या नावाखाली म्हणजे भगवा झेंडा हातात घेऊन असं सत्तेवर आलेलं आहे. मग ते आम्ही एवढे महाराष्ट्रातली जनता, एवढे मराठी माणसं, आम्ही एवढे रस्त्यावर 40 दिवस झाले. आमच्या आझाद मैदानावर काही कर्मचारी बंधू तिथं शिळ्या भाकरी खाऊन उन्हा पावसात तिथं बसलेले. त्यांनी मराठी माणसांचा विचार करावा. मराठी माणसांच्या नावाखाली तुम्ही मतं मागितले तर तुम्हाला आमची दया काय येत नाही आहे. नाहीतर मग तुमचे हे खोटे बुरखे फाडून टाका ना. तुम्ही सत्तेसाठी एकत्र आले असं वाटतं आहे आम्हाला. आमची समस्या इतकी, आमचे पगार किती कमी आहे ते सगळं मांडलेलं आहे. आमच्या समस्या मांडलेल्या आहे त्याच्यावर चर्चा होण्याऐवजी सरकार आम्हाला दम देऊन आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून आमच्या कर्मचाऱ्यांना बदल्या करून त्यांच्यावर आणखीन धाक दाखवत आहे. म्हणजे हे आम्ही इंग्रज राजवटीत जगतो आहे का असं आम्हाला वाटतं आहे. आता इंग्रजांपेक्षाही जुलमी राजवट यांची वाटायला लागलेली. आता मी नंदकुमार कानकाटे, संगमनेर आगार.